शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले नाना पटोले सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहे परंतु त्यांच्या गृह जिल्ह्यात धान उत्पादकांच्या अनेक समस्या आहे त्या समस्यांकडे नाना पटोले यांचं दुर्लक्ष होतोय असा आरोप वारंवार भाजपकडनं करण्यात आलेला आहे माझ्यासोबत गोंदिया भंडाऱ्याचे खासदार आहेत भाजपचे मेंढेसर सर काय सांगणार कशी परिस्थिती आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये निश्चितच आम्हा शेतकऱ्यांची विशेष करून धान पीक उगवणारे जे भंडारा गोंदिया जिल्ह्यात शहाण्णव टक्के लोक आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे साधा खरीपाचा हंगाम जरी पकडला आपण तरी खरीपाच्या हंगामामध्ये सुद्धा संपूर्ण धान अजूनपर्यंत खरेदी केली गेली नाही आणि नुसतं शेतकऱ्यांना आम्ही तुमची वेळ वाढवून देतो आणि आम्ही सांगतो असं करत करत वेळ वाढवून येत आहे एवढंच काय आत्ता उन्हाळी धान जे शेतकऱ्यांच्या कापणी झालेली आहे एक मेपासून ही धान खरेदी केंद्र सुरू करणं अपेक्षित होतं दरवर्षी होतात परंतु आमच्या जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांना पालकमंत्र्यांना नानाभवनाची अजिबात काळजी नाही आणि कारण काय सांगतात की भरडाई झाली नाही म्हणून आपले गोडाऊन रिकामे आहेत ही सगळी पूर्वसूचना असूनसुद्धा त्यांनी कुठलेही विशेष प्रयत्न केले नाहीत मुंबईला आणि नागपूरवरून फक्त ते घोषणा करतात की मी एवढे केंद्र उघडलेत एवढे केंद्र सुरू झालेत एवढं बोनस वाटलेत बोनस तुमचे बोनसचे सगळ्या अडचणी संपल्यात परंतु अजूनपर्यंत मागच्या वर्षीचासुद्धा बोनससुद्धा शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही आज आपण सव्वीस तारखेपर्यंत बसतो इथे उभ उभे आहोत अजूनपर्यंत एकही क्विंटल धान खरेदी दोन्ही जिल्ह्यामधनं झालेली नाही फक्त धान खरेदी केंद्राचे उद्घाटन झालेत अशा पद्धतीने हे जर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार असतील तर आम्ही शांत बसणार नाही दोन्ही जिल्हे अख्खे पेटवून टाकू शेतकऱ्यांच्या वतीने परंतु यांना सगळं अवलंबवाद लवकर आमचे धान खरेदी केंद्र करावेत आणि आमच्या एकतीस मे पर्यंत सर्व आमच्या लो शेतकऱ्यांना मोकळं करावं नाना पटोले यांचा जिल्हा आहे हा आणि इथले धान उत्पादक तुम्ही म्हणताय की संकटात आहेत ते लक्ष देता तिकडे त्यांचं अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष नाही जिल्ह्याकडेही लक्ष नाही कोविडमध्येही कुठे ते फिरकले नाहीत कोविडच्या वेळेस पण शेतकऱ्यांच्या अडचणी ग्रामीण भागातल्या अडचणी फार मोठ्या होत्या आणि त्यावेळेस फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मी स्वतः आणि आमचे सगळे कार्यकर्ते दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही भटकत होतो फिरत होतो लोकांना शक्य तेवढी मदत करत होतो परंतु हे सगळे नेते मोठे नेते स्वतःचे म्हणणारे राष्ट्रवादीचे असो की काँग्रेसचे असो हे कुठेही जिल्ह्यामध्येही भडकले नाहीत आणि त्यांना दिलासाही दिला नाही आत्तासुद्धा धानाच्या बाबतीत त्यांची भूमिका अत्यंत अशोभनीय आहे त्यांना अजिबात चिंता नाही शेतकरी ज्या पद्धतीने बिचारा तळपतो आहे त्यांचं आज पावसाळा समोर जायला लागलेला आहे त्याला घरी धान ठेवायला जागा त्याच्याकडे नाही शेतामध्ये तो ठेवू शकत नाही आणि लगेच आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये पावसाला सुरुवात होईल अशावेळी शेतकरी अत्यंत चिंतातूर आणि दुःखी आहे जिल्हा परिषद निवडणुका पण आहे आणि धान उत्पादक शेतकरी सगळ्यात मोठा मतदार आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये भाजप हा भा मुद्दा घेऊन पुढच्या काळात निवडणुकीची तयारी तर करत नाही ना नाही हा निवडणुकीचा मुद्दा राहू शकत नाही परंतु तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हा जीवाभावाचा शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे धान जर शेतकऱ्यांना मिळालं नाही तर त्यांच्याकडलं सावकारीचं कर्ज बँकेचं कर्ज ते फेडू शकणार नाही अजूनपर्यंत त्यांना मागच्याच्या पैसे आत्ता ते द्यायला लागलेत बँक एकतीस मार्चपर्यंत बँक त्यांना वसुली करायला लावते शेतकऱ्यांनी जगायचं काय आणि कसं आणि खायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला त्यामुळे हा प्रश्न नुसता राजकीय नाही त्यांना याची जाणीव व्हावी हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि वेळप्रसंगी आम्ही याच्या हे आंदोलन अजून तीव्र करू हे तुम्हाला सांगू इच्छितो मी या माध्यमातून बोनस मिळालं नाही ना खरेदी सुरू झाली नाही मग आत्ता खरीपाची रोवणी सुरू होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये ते शेतकरी कसं करणार त्याची काय परिस्थिती आहे निश्चितपणे त्यांना तीच मोठी अडचण आहे रोवणं झालं करायची जर वेळ आली असेल आम्हाला तर आम्हाला पहिले ह्या धानाची विल्हेवाट लावायची असते उन्हाळी धानाची ती आमची लागत नाही यांनी धान खरेदी केंद्राचे नुसते उद्घाटन केलेत परंतु एकही आस्तागत एकही क्विंटल धान खरेदी अजुस्तागत झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न हा फार मोठा बिकट प्रश्न आहे आणि याचा जाब या लोकांना आम्ही विचारू आणि यांना भाग पाडू येणाऱ्या काळामध्ये तातडीन यांनी सगळं कारवाई कर, कर करावी आणि शेतकऱ्यांचे धान आमची उचल करावी नक्कीच कोकणानंतर सर्वाधिक धान जो आहे तो पूर्व विदर्भात पिकवला जातो आणि या धान उत्पादकांच्या अनेक समस्या आहे त्या समस्या सुटल्या नाही धान खरेदी झाली नाही बोनस मिळाला नाही तर हा मुद्दा भाजपकडून पेटवला जाऊ शकतो कॅमेरामॅन सुजित राठोड सहगजानुमाटे टी व्ही नाईन मराठी भंडारा